जर हिम्मत असेल तर मराठा समाजाला आरक्षण द्या, शपथ घेऊन सांगतो मराठा समाजाला आरक्षण देणार, शिवरायांची शपथ घे शिंदेंचं हे आश्वासन आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या माध्यमातून हिम्मत असेल तर मराठा समाजाला आरक्षण द्या असं म्हटलंय, तर दुसरीकडे छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगतो आरक्षण देणार म्हणजे देणारच असं एकनाथ शिंदे. गद्दाराने म्हणा तुमच्यात हिम्मत असेल तर हा प्रश्न सोडून दाखवा. हे खरे बाळासाहेबांचे विचार आहेत. द्या मराठी माणसाला न्याय, द्या मराठा समाजाला न्याय द्या. पण आज जर न्याय मिळवायचा असेल तर जेव्हा मी त्या आंदोलनकर्त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा जे बोललो तेच आज बोलतोय. हा विषय सोडवायचा असेल तर तो इथे सुटणारा नाहीये, हा लोकसभेमध्ये सोडवावा लागेल. शपथ घेऊन सांगतो नाही मी तिथे जाऊन त्यांच्या समोर नतमस्तक होतो. आजच्या दिवसातली महत्त्वाची बातमी, मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचे 40 दिवस संपलेले आहेत. आजपासून जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहेत. या दरम्यान आपण कोणतेही उपचार घेणार नाही, पाणी पिणार नाही अशी भूमिका जरांगे पाटलांची. अधिक माहिती घेतोय आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडून. सचिन, आता अंतर्वली सराठीत काय परिस्थिती आहे, जरांगे काय म्हणतायत? काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आपण आरक्षण देणार म्हणजे देणारच, यावर आता जरांगे पाटलांचं काय म्हणणं आहे? लागवीचे आपण पाहिले की मराठा आरक्षणाचा मुद्दा हा अधिकच चिघळत चाललेला आहे. राजकीय नेत्यांना गावबंदी केल्याच्या नंतर राजकीय नेते सुद्धा कुठेतरी आता भयभीत झाल्याचं पाहायला मिळतंय, कारण नेत्यांना गावकऱ्यांनी सुद्धा पळवून लावलेला आहे. अशी परिस्थिती असताना दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आश्वासन दिलंय. मग त्यांनी सभेमध्ये सुद्धा आश्वासन दिलेलं आहेच, मात्र वृत्तपत्रांच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी सांगितलंय की आम्ही मराठा आरक्षण देऊन राहू आणि त्यांना दिलं जाईल असं त्यांनी आश्वासन दिल्याच्या नंतर आता हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे, कारण सरकारला दिलेला अल्टिमेटम जो आहे तो आता पूर्णपणे समाप्त झालेला आहे. सरकारने 30 दिवस मागितले, मात्र मनोज जरांगे यांनी 40 दिवस त्यांना दिलेले आहेत आणि तेही दिवस आता संपलेले आहे. त्यामुळे मनोज जरांगे आता काय भूमिका घेतात आणि सरकारला कसं धारेवर धरतात, मात्र एक नक्की आहे, आता सरकारला धारेवर धरलं जाणार आहे, सरकारला प्रश्न विचारले जाणार आहेत आणि आरक्षणासाठी कोणत्या हालचाली सरकारच्या होत्या आणि आरक्षणासंदर्भामध्ये मनोज जरांगे यांची आता काय भूमिका असणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. मनोज जरांगे 11 वाजता या संदर्भामध्ये संपूर्णपणे माहिती देणार आहेत. मात्र विशेष म्हणजे मनोज जरांगे यांची ही जी काही लढाई सुरू झालेली आहे हिने आता उग्र स्वरूप धारण केलेलं आहे आणि राज्यभरामध्ये साधारणतः जरांगे पाटलांची किती वाजता प्रेस सुरू होईल, पत्रकार परिषद सुरू होईल, या सगळ्या संदर्भात काय माहिती मिळते? आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, शिंदे समिती ही काम करते असं काल एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या दसरा मेळाव्यात म्हटलं. पण या शिंदे समितीनं मुदतवाढ मिळावी अशी सुद्धा मागणी केलेली आहे, तर या समितीच्या या मागणीचा जरांगे पाटील काही विचार करतायत? कारण घाईघाईत टिकणारं आरक्षण जर दिलं तर मात्र ते टिकणार नाही असा सातत्यानं सरकारकडून सूर आळवला जातोय. नक्कीच, आपण म्हटल्याप्रमाणे समिती स्थापन केली होती, समितीचं काम होतं जुने दस्तऐवज शोधणं, नोंदी शोधणं आणि ते शोधण्याचं कामही ते करत होते. मात्र समितीने या ठिकाणी वेळ मागितलेला आहे, 2 आठवड्यांचा तरी त्यांना वेळ हवाय. मात्र दुसरीकडे मनोज जरांगे यांनी आधी सुरुवातीला त्यांना अल्टिमेटम दिला होता 3 दिवसाचा, 4 दिवसाचा. सरकारनं मागितला 1 महिना, त्यांनी 1 महिना दिला, त्यानंतर 10 दिवसही वाढून दिले, 40 दिवस वाढून दिले. मग यानंतर अजूनही मुदत तुम्हाला हवी आहे, तर मग आरक्षण मिळणार कधी हाच प्रश्न जो आहे तो समाज उपस्थित करतोय, मनोज जरांगे उपस्थित करतायत. त्यामुळे आता प्रश्न हा निर्माण होतोय, एकीकडे समितीनं जरी वेळ मागितलेला असला तरी सुद्धा समितीनं वेळ मागितल्याच्या नंतर या संदर्भात सरकारच्या हालचाली, मुख्यमंत्र्यांना येणारे आदेश त्याकडे सर्वांचं लक्ष लागून असताना मनोज जरांगे त्यांना वेळ द्यायला अजूनही तयार नाहीयेत. त्यामुळे आता नेत्यांना गावबंदी केलेली आहे, अशा वेळेला नेत्यांची डोकेदुखी वाढली आणि समाज सुद्धा आक्रमक झालेला आहे. निषेध
सचिन धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी पहिल्यांदा तुम्ही लोकशाही मराठीवर पाहताय. मनोज जरांगे पाटील यांची 11 वाजता पत्रकार परिषद होणार आहे आणि जरांगे पाटील या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपली भूमिका सुद्धा स्पष्ट करतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.